हिंगोलीतील चिखलदारा शिवारात पूर्णा नदीच्या पात्रातून अवैध वाळूचा उपसा करणाऱ्यांवरती उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या पथकाने धडक कारवाई करून नदीपात्रातील 2 बोटी 25 जेलेटिनद्वारे उद्ध्वस्त करून वाळू तसेच लोखंडी पाईप असा 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या अनेक नदीपात्रातील वाळू तस्कर हे अवैधरित्या वाळूची वाहतूक करत आहे. याविषयी आवाज उठवणाऱ्या अधिकारी तसेच शेतकऱ्यांवरती अनेक वेळा वाळू तस्करी करणारे हल्ला देखील करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येत असलेल्या चिखलदारा परिसरात पूर्णा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती उपविभाग अधिकारी उमाकांत पारधी यांना मिळालेली होती. मिळालेल्या माहितीनुसार उमाकांत पारधी यांनी गुरुवारी सकाळी 11 वाजता सेनगावचे तहसीलदार सकाराम मांडवगळे, मंडळ अधिकारी शेख अल्ला बक्ष, तलाठी घुगरे, तलाठी गजानन, करणखाम इंगळे, राजकुमार शेळके, प्रशांत देशमुख अशा 100 महसूलच्या अधिकाऱ्यांनी दुपारी चिखलदारा परिसरातील पूर्णा नदी पात्रात छापा टाकला, परंतु तोपर्यंत वाळू तस्कर हे पळून गेलेले होते. यावेळी या पथकाने नदीपात्रातील वाळू काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 2 बोटी 25 जिलेटिनद्वारे उद्ध्वस्त करून लोखंडी पाईप, ड्रम, वाळूचा साठा, 25 लाखांचा मुद्देमाल सेनगाव तहसील कार्यालयात ठेवण्यात आला. रात्री 12 वाजेपर्यंत उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी हे महसूल पथकासह कारवाई होईपर्यंत उपस्थित होते. या कारवाईमुळे मात्र वाळू तस्करांवरती एक वचक निर्माण झाली आहे. अभिषेक, MCN न्यूज, हिंगोली. गुप्त माहिती मिळाली असता सेनगाव तालुक्यातील चिखलागार आणि लिंबाडागुडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बोटीद्वारे रेतीचं उत्खनन सुरू असल्याची बातमी मला मिळाली. त्यानंतर मी स्वतः तिथे पाहणी करण्यासाठी गेलो असता तिथे जवळपास 4 ठिकाणी बोटीद्वारे आणि सक्शन पंपद्वारे रेतीचा उपसा सुरू असल्याचे मला निदर्शनास आले. मग त्यानंतर मी त्या 2 बोटी आणि 4 सक्शन पंप आणि इतर 500 सक्शन पंपचे जे साहित्य पंप आणि जवळपास 300 ते 400 ड्रम हे सगळे जप्त करण्यासाठी तिथे कारवाई सुरू केली. या कारवाईसाठी मग मी जवळपास सेनगाव तालुक्यातील 9 ते 10 अधिकारी आणि जवळपास 100 कर्मचाऱ्यांची मदत घेतली. तिथे पोलीस कर्मचाऱ्यांची पण मदत घेतली आणि आम्ही ते कालपासून जवळ 11 वाजेपासून ही कारवाई सुरू होती तर आतापर्यंत ही कारवाई सुरू आहे. म्हणजे जवळपास 20-22 घंट्यापासून आमचं जप्तीचं कारवाई सुरू आहे. त्या ठिकाणी ज्या 2 बोटी होत्या आणि 4 सक्शन पंप होते ते त्याद्वारे मोठ्या प्रमाणात तिथे वाळूचं उत्खनन सुरू होतं नदीतून. म्हणून आम्ही त्या ज्या 2 बोटी आहेत त्यांनी पुन्हा वापर करू नये म्हणून त्या नष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि जे इतर साहित्य आहे सक्शन पंप वगैरे ते आम्ही जप्त करून तहसील कार्यालय सेनगाव इथे आणलेले आहे आणि त्या ज्या बोटी होत्या त्या आम्ही आम्हाला त्या लोकांनी पुन्हा वापरू नये. जर आम्ही त्या बोटी जर बुडवल्या असत्या तर त्या लोक पुन्हा त्याचा वापर करतात आणि त्याचा गैरवापर होतो म्हणून आम्ही त्या ठिकाणी स्फोट करून उडवलेले आहेत जेलेटिनने. आणि त्यानंतर जे साहित्य ते जप्त करून तहसील कार्यालय इथे आणण्यात आलेलं आहे. या कार्यवाहीमध्ये जवळपास 100 कर्मचारी आणि 10 अधिकारी होते. नंतर
अशा पद्धतीने मी आपल्या माध्यमातून सर्व लोकांना विनंती करतो की आपण दोन खनिजचं उत्खनन अवैधपणे करू नये. शासन याच्यावर कठोर कारवाई करते, प्रशासन कठोर कारवाई करणार, आणि यानंतरही जर असं उत्खनन सुरू असलं कुठे तर आपण त्याची माहिती महसूल प्रशासनाला द्यावी, महसूल प्रशासनाकडून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.